आर्मी देवा चपटे आपले युवा राज्य न्यूज लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेविकेचा 6 महिन्याचा पगार रुकल्याची माहिती समोर येते। सीमा गवळे गरुड असं या आरोग्य सेविकेचं नाव आहे। कोरोना काळात या आरोग्य सेविकेने अहोरात्र जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली होती आणि त्यांचाच पगार थकल्यामुळे आता हिंगोली आरोग्य विभागाच्या या सुडबुद्धीच्या कारभारावर हिंगोली जिल्हाभरातून संताप व्यक्त केला जातो। दरम्यान आरोग्य सेविका सीमा गवळे यांचे पती राहुल गरुड यांनी आम्ही दोघे विष पिऊन आमचं जीवन संपवणार असल्याचा इशारा हिंगोली आरोग्य प्रशासनाला दिलाय। देवा चपटे युवा राज्य न्यूज लाइव। मी राहुल गरुड वसमत तालुक्यातला औंढा नागनाथ माझी पत्नी आहे। इथं सिव्हिल हॉस्पिटलला एक वर्षापासून जाणून बुजून माझे हेतुपुरस्कर माझे पेमेंट थांबवत आलेले माझ्या मिसेसचे आणि त्यांना वारंवार सांगून मी सी एस साहेबाला भेटायचं सी एस साहेब गायब राहील कधी पण आणि जे कर्मचारी आहेत का तेवढ्यावरची उत्तर द्यायला येतं। आता मी आता ह्याच्यावर माझं आमचं म्हणणं आलं की स्वतः आम्ही दोघं नवरा बायकोनी एक इंद्रजी बाटल घ्यावं आणि झोपी जावं कारण घरात खायला महाग आहेत। आम्ही लोकांचे व्याजानं पैसे घेतलेले आहेत। आम्ही त्यांना पैसे कुठून द्यावं आम्ही कारण माझ्या मागं दुखणं आहे। माझं पोटाचा आजार आहे माझा आणि माझ्या मिसेसची डिलिव्हरी बी आहे। कदम साहेबाला फोन लावला। कदम साहेब नेहमी मीटिंगमध्ये राहिले तर दवाखाना स्वतः सांभाळेल ते आर एम ओ आहेत कदम म्हणे। इथं आर एम ओमध्ये विचार करा। आर एम ओ म्हणल्यावर तात्पुरतं यायला तर पाहिजे ना। इथे माणसाला बोलायचं पाहिजे ना। तसं तात्पुरतं बोलले स्टेशनला मला नाशिक। बरं तुमचं काम करण्यासाठी तुम्हाला का पैशाची मागणी वगैरे मागणी केली ना माझी? कोणी केली मागणी? मागणी त्या आमच्या औंढ्यातल्या एम एसनी आणि तिथलं कारकुन येते जोशी म्हणणार त्यांच्या थ्रू एका माणसानं मला म्हणले अर्ध्या अर्धे पैसे द्या नाही तर मग 80,000 तुमचं काम करतो म्हणे। एवढं बोलून मी आता 8 दिवस वाट पाहणार यांची। 8 दिवस पगार नाही झाली तर मी आतमधून माझी बायको मी सी एसच्या कॅबिन लावून सी एस तर बिचारा भेटत नाही। त्या बिचाराला पैशाशिवाय कमी आहे त्याला पैसे कमवायचं काम आहे कसे फक्त पैसे कुठून भेटतात? इकडं काम बिल्डिंगचं काम आमच्या औंढ्याच्या तुम्ही औंढ्याला येऊन पाहा तुम्ही औंढ्यामध्ये फक्त बिल्डिंगचं कामच फक्त त्यांना बघणं बाकी काही काम राहिले त्यांना। बस मला एवढंच फक्त म्हणणं आहे की आम्हाला न्याय द्यावा। युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल।